महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय सेवा योजना कक्ष मंत्रालय मुंबई इनके द्वारा 28 से 30 सितंबर तक शिवाजी विद्यापीठ में राज्य स्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन शिविर का आयोजन किया गया है। इस बात की जानकारी विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर डीटी शिर्के ने पत्र परिषद में दिया। महाराष्ट्र के 29 विद्यापीठ के कुलगुरु मिलाकर 310 छात्र भाग लेंगे। 56 छात्र पश्चिम विभागीय संचालन के लिए, 14 छात्र परेड के लिए चुने जाएंगे। पत्र परिषद में प्रभारी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर पीएस पाटिल, कुल सचिव डॉक्टर वीएन शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर मौजूद थे। 26 जानेवारी 2023 च्या दिल्ली मधल्या आणि मुंबई मधल्या कार्यक्रमासाठी एनएसएस विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक शिबिर, राज्यस्तरीय शिबिर शिवाजी विद्यापीठामध्ये 28, 29, 30 या तीन दिवसाकरता आयोजित करण्यात आलेला आहे। साधारणतः महाराष्ट्रातून 29 विद्यापीठातून 310 विद्यार्थी, 157 आणि 153 मुलं आणि मुली हे या शिबिरासाठी आपल्याकडे जवळजवळ आलेले आहेत, आज पोहोचलेले आहेत। उद्यापासून त्यांची निवड चाचणी होईल आणि यामधून 14 विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर जी परेड आहे ज्याला आपण एनआरडी म्हणतो त्यासाठी त्यांची निवड होईल आणि साधारणतः 80 विद्यार्थी हे एसआयडीसाठी निवडले जातील। या निवडीच्या प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय संचालक, राज्य संपर्क अधिकारी, एनएसएस ऑफिसर्स हे कार्य करणार आहेत आणि त्यांचे जे निकष आहेत त्या निकषाच्या आधारे त्यांची निवड होणार आहे। तीन दिवसानंतर त्याचा जो काय निवडीचा जो निकाल असेल तो त्या विद्यापीठांना पुन्हा कळवण्यात येईल। शिवाजी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे शिवाजी विद्यापीठाला अशा प्रकारची निवड शिबिर घ्यायची तिसऱ्यांदा संधी मिळते आणि माझे सगळे सहकारी एनएसएसचे संचालक, एनएसएसचे व्हॉलंटियर्स आणि कार्यक्रम अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या शिबिराचं नियोजन करतायत।